नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलासमध्ये आज गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, माजी खासदार संजय निरुपम आहे. निरुपमजी, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. काही दिवसांपूर्वीच 3 राज्यामध्ये काँग्रेसला भरपूर यश मिळालं म्हणून तुम्ही मुंबईमध्ये एक मोठा जल्लोष कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमात नेमकं कोणकोण लोक आले होते? जल्लोष कार्यक्रम गेल्या शुक्रवारी होता. शुक्रवारी त्या कार्यक्रममध्ये अशोक चव्हाण साहेब आमचे PCC प्रेसिडेंट होते, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे CLP लीडर होते, खूप सारे जो माजी आमदार आहेत ते होते, चंद्रकांत हंडोरे जे त्या विभागाचे माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये तो संपूर्ण कार्यक्रमचा आयोजन झाला होता. माहुलकर होते, ज्यांनी गेल्यावेळी निवडणुकी लढवलं होतं त्या एरियामध्ये, त्या विभागामध्ये. बहुतेक जिल्हाध्यक्ष पण होते, बलदेव खोसा होते, अशोक जाधव होते, युसुफ अब्राहनी साहेब होते, काही नाही पण होते. मला माहीत आहे तुमचा पुढचा प्रश्न काय आहे. जो मतदार आजपर्यंत काँग्रेससोबत राहायचा वेगवेगळ्या प्रकारचा, जो आज नाही आहे, PMC इलेक्शनमध्ये 2017 इलेक्शनमध्ये नाही दिसला, तो आला होता त्या जल्लोष कार्यक्रमामध्ये. जे लोक सिन्सिअर आहेत ते पक्षाच्या कार्यक्रममध्ये पार्टिसिपेट करतात. ज्यांच्यामध्ये सिन्सिअरिटीची कमी आहे, ज्यांच्यामध्ये मनात काहीतरी आहे, ते येत नाही, काही हरकत नाही, दुसऱ्या प्रोग्राममध्ये ते येतात. मुंबई काँग्रेसला काही उभारी मिळेल या कार्यक्रमामुळे? कारण मुंबई काँग्रेसमध्ये आता आपल्याला दिसत आहेत की तुम्ही काही मुद्दे आंदोलन सातत्याने करत असतात कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती. अदानीच्या वीज बिलच्या वाढीवरती तुमचं आंदोलन होतं, राफेलवरती तुम्ही आंदोलन करता, केंद्रातल्या मुद्द्यावरती आंदोलन करत असता, पण मुळात मुंबई काँग्रेसमध्ये काही आलबेल नाही आहे असं चित्र सातत्यानं दिसत आहे. त्याचं कारण काय नेमकं? नाही, मुंबई काँग्रेसमध्ये काही आलबेल नाही असा एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. ते करणारे जे असा प्रयत्न करणारे लोक आमचेच लोक आहेत. त्यांच्यामध्ये बहुतेक लोक आता असं आहेत, किमान एक समजा, ते मुंबई काँग्रेसच्या प्रोग्राममध्ये जात नाही पण भाजपच्या प्रोग्राममध्ये नक्की जाणार. त्यांच्या प्रत्येक भाजपच्या प्रोग्राममध्ये ते जातात, त्यांच्या फोटो येतात, आमच्याकडे फोटोचं कलेक्शन पण आहे. कृपाशंकर का येत नाही? आता मी नाव घेत नाही. नाव का नाही घेत? मी नाव घेत नाही. तुमच्याकडे फोटोचं कलेक्शन आहे तर तुम्ही नावही घेऊन टाका ना. जेव्हा मी फोटो दाखवणार तेव्हा नाव पण घेणार. पण माझ्या मनात असं आहे की जाणून बुजून ते पक्षाच्या कार्यक्रमामध्ये येत नाही. माझ्याशी तुमच्या मनात काहीतरी मतभेद आहे, काय हरकत नाही. समाजात जेव्हा आम्ही राजकारणात असतो, एक सगळे एक मताने काम करतात असा होत नाही, मतभेद असतो. पण पक्षाचा कार्यक्रम म्हणजे तो एक पवित्र असा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना यायला पाहिजे आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये सामील व्हा. आणि तुम्हाला जर मतभेद ठेवायचा तर ठेवा, काय हरकत नाही. पण पक्षाच्या कार्यक्रमात नाही येणं म्हणजे तो एक शिस्तच्या विरोधात काम आहे, अनुशासनहीनता आहे. तुमच्या विरोधात सातत्यानं काही लोक, नसीम खान असतील, जनार्दन चांदूरकरही गेले होते, कृपाशंकर सिंग असतील, मिलिंद देवरा, हे सातत्यानं राहुल गांधी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे तक्रार करत असतात. तुम्ही इतकं चांगलं पक्षाचं काम करत असताना त्यांना तक्रार करण्याची गरज काय? हा जो उत्तम प्रश्न आहे, तुम्ही त्यांच्याशी विचारा. त्यांना तर आम्ही विचारतो, पण आता संजय निरुपम संजय निरुपम म्हणजे एवढा उत्तम काम करतो, तरीही तुम्ही का त्यांच्या विरोधात एक तक्रार करता? त्यांच्याशी विचारा. याचा ह्या जो तक्रारचा जो कार्यक्रम आहे, अभियान आहे, याच्या मागे हेतू काय आहे? कोणी दुसऱ्या लोकांचा काय हेतू आहे का? कारण असं आहे की मी राफेलच्या मुद्द्यावर अनिल अंबानीच्या विरोधात लढतो, विजेच्या मुद्द्यावर अदानीच्या विरोधात लढतो, भाजपच्या विरोधात तो आमचा सतत कार्यक्रम असतो. भाजपचे जो लोक आहेत, भाजपचे जो मुख्यमंत्री आहेत, भाजपचे वेगवेगळे मंत्री आहेत, त्यांना मी काही कधी त्यांचा मुद्दा आला तो मी एकदम त्यांच्यावर एकदम अटॅक करतो. याच्यामुळे खूप सारे लोक अस्वस्थ आहेत. हा जो हे जो अस्वस्थ लोक आहेत, त्यांच्या काहीतरी सगळे आयोजन होत आहे का मला माहीत नाही, याचा शोध झालाच पाहिजे.
पण तुम्ही राहुल गांधींना कधी भेटला असाल तर तुम्ही हे सांगितलं की मी काम करतो, तरी पण हे सगळे पक्षाचे दिग्गज मोठे नेते आहेत ज्यांच्या हातामध्ये काँग्रेसची कमान होती आतापर्यंत, गुरुदास कामत तर नाही आहेत, गुरुदास कामतसोबत तुमचे खूप प्रचंड वाद होते, पण हे सगळे लोक सातत्यानं तक्रारी करत असतानाही तुम्ही आतापर्यंत पदावर होते, पण आता असं चित्र निर्माण केलं गेलं आहे की तुम्ही या पदापासून आता तुमची उचलबांगडी होईल. जेव्हा उचलबांगडी होईल तेव्हा होईल, आणि मी मनापूर्वक स्वागत करणार तो निर्णयाचं. कारण आम्ही पक्षाचे एक सिपाही आहोत, आम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहोत, आणि आमचे जो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत माननीय राहुल गांधीजी, त्यांनी ही जबाबदारी मला दिलेली आहे. आणि जेव्हा जोपर्यंत ते सांगणार की तू काम करता मी काम करणार, जोपर्यंत जेव्हा ते सांगणार की नाही आता तुम्ही तुमची भूमिका दुसरी आहे, तो आम्ही स्वीकार करणार त्यांचा निर्णय. पण जोपर्यंत मी आहे इकडे तोपर्यंत माझी जबाबदारी आहे मुंबईचे लोकांच्या प्रश्नावर वेळोवेळी काम करा, आंदोलन करा, आणि त्यांच्यासाठी एक झटत राहायचं आहे, ही आमची ही माझी भूमिका आहे. आणि ही भूमिका मुंबई काँग्रेसतर्फे जो कार्यक्रम चालू आहे याची पूर्ण माहिती दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षाच्या कार्यालयाकडे आहे. प्रत्येक महिन्यात मी रिपोर्ट पाठवतो, कधी कधी मी स्वतः देतो रिपोर्ट, प्रत्येक आठवड्यात आमची रिपोर्ट जातो, कुठल्या प्रोग्राममध्ये कोण कोण आलेत कोण कोण नाही आलेत सगळे रिपोर्ट काँग्रेस अध्यक्षाकडे आम्ही पाठवतो. लोकसभेच्या जागा वाटपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि मित्र पक्षामध्ये सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून बैठकी आहे. त्या बैठकीत संजय निरुपम अध्यक्ष म्हणून नव्हते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते होते, जितेंद्र आव्हाड होते, ते मुंबई आणि ठाण्याचे नेते आहेत. असं नाही आहे, 20 आणि 21 तारखेला मीटिंग आहे असा माझ्याकडे निरोप होता, आणि तुम्ही एक राखून ठेवा हे दोन डेट. आणि त्यानंतर असा मेसेज आला निरोपाला की 11 वाजता एक मीटिंग आहे, तो 11 वाजता इकडून तिकडे पोहोचणं थोडा मुश्किल होता, तर मी त्यांना मेसेज दिला की मी दुपारच्या नंतर येतो आणि जे काही मीटिंग आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. याच्यापूर्वी 1-2 महिन्यापूर्वी जे काही कार्यक्रम होतो काँग्रेस आणि NCP चे समन्वयाचे, ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी होतो, पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी जाऊ शकत नाही, कारण माझ्यावर खूप सारा एक कमिटमेंट आहे इकडे लोकांबरोबर लोकांमध्ये जाण्याचा. तो कधी कधी मी जात नाही, पण कधी कधी मी लोकसभेसाठी. तुम्हाला असं वाटतं की लोकसभेच्या जागा वाटपासाठी खास करून मुंबईच्या ज्या जागा आहेत महत्त्वाच्या, कारण मागच्या 2014 निवडणुकीमध्ये 0 भोपळा हाती लागला होता काँग्रेसच्या हातामध्ये. एक जमाना होता, एक काळ होता की काँग्रेसला भरपूर जागा इथून मिळायच्या. पण आता 2019 लढाई जर राहुल गांधी लढत असतील लोकसभेसाठी, तर मुंबईच्या या 6 जागा ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि वाटाघाटीमध्ये त्या कमी पण होतील. तुम्ही सांगितलं की काँग्रेसला एक 0 भोपळा मिळाला 2014, 2004 आणि 2009 सेना भाजपला पण भोपळा मिळाला होता. असा होतो मुंबईमध्ये. मुंबईचा जो विषय आहे, NCP तर्फे जो एक निवेदन आलेलं आहे, त्यांच्यातर्फे जो सूचना आली आहे की मुंबईमध्ये 6 मध्ये 1 सीटवर ते लढण्याची त्यांची इच्छा आहे नॉर्थ ईस्टच्या, आणि बाकी 5 सीट पूर्वीप्रमाणे काँग्रेस पक्षातर्फे आम्ही लढणार. तोपर्यंत माझ्याकडे माहिती आहे. एक वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकचा. ब्रेक नंतरही आपला संजय निरुपम यांच्याशी आपली दिलखुलास चर्चा ही अशीच सुरू राहील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराज. नमस्कार, दिलखुलासमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संजयजी, मागच्या वेळा तुम्ही नागपूरमध्ये होता आणि उत्तर भारतीयांनी जर काम केलं नाही तर मुंबई बंद पडेल अशा प्रकारचं एक स्टेटमेंट केलं होतं, आणखी काही तुम्ही बोललं तर त्याच्यामुळे खूप वादळ निर्माण झालं होतं. त्या तुमच्या स्टेटमेंटशी अजूनही तुम्ही कायम आहात? तो जो वादळ होता तो फुकट निर्माण झाला. माझी अशी सूचना होती की मुंबईमध्ये 48 म्हणजे 48 अशी सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये मुख्य तौर पर जे मुंबईमध्ये राहणारे उत्तर भारतीय लोक आहेत, जे मुंबईकर झालेले आहेत, त्यांची मोठी भूमिका आहे. आणि दूध पोहोचवण्याचं काम, पेपर पोहोचवण्याचं काम, फल भाजी, ऑटो टॅक्सी, बरफ, वेगवेगळा प्रोग्राम आहे. असं 48 सेवा आहे. तर ते हे जो आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणारा एक मेहनतकश मजदूर आहे. त्या मजदुराला, त्या मेहनतकश लोकांना तुम्ही वेळोवेळी त्यांच्यावर हल्ला करता,
त्यांना तुम्ही सांगता तो बोज आहे मुंबईवर, तो मुंबईवर बोज नाही आहे, तो मुंबईचा बोज स्वतःच्या कांद्यावर तो ढोतो. हा इस समाजाचा योगदान आहे. तो मी याचा अर्थ असा नाही की मी मराठी लोकांचा जो कामकाज आहे त्याला मी कमी आखतो, त्याला ते काय करत नाही असं मी सांगत नाही. मी असं सांगत नाही की जेव्हा उत्तर भारतीय संपावर जाणार तेव्हा जो डायमंड इंडस्ट्री बंद होईल सांगत नाही, कारण तर डायमंड मार्केटवाले सगळे गुजराती समाजचे आहेत. मी असं सांगू शकत नाही की जेव्हा उत्तर भारतीय लोक काम नाही करणार शेअर बाजार बंद होईल, कारण तो शेअर बाजार म्हणजे प्री डॉमिनंटली गुजराती और मारवाडी लोक आहेत, तो तिकडे मराठी आणि उत्तर भारतीय लोक नाही आहेत. तो वेगवेगळी मुंबईमध्ये धंदा आहे, व्यवसाय आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक असतात. तर मुंबईमध्ये जो मजदुरीचा काम आहे, मेहनत कष्ट मजदुरीचा काम आहे, तो प्री डॉमिनंटली नॉर्थ इंडियन करतात. आणि यासाठी माझी अशी एक माझा असा विधान होता की मुंबईमध्ये मुख्य जो लोकांची सेवा करण्याचं काम आहे ते उत्तर भारतीय करतात. जेव्हा ते एक दिवस पण कामावर नाही जाणार तर मुंबईमध्ये कष्ट होईल लोकांना. म्हणजे आलं का मुंबई बंद पाडण्याची मी धमकी देतो, मी मराठी लोकांचा अपमान करतो, असं काही नाही आहे. जो मराठी लोकांचा राजकारण जे करतात त्यांना संजय निरुपम म्हणजे एक पंचिंग बॅग आहे. शिवसेनेत तुम्ही होता, शिवसेना जर प्रयत्न करत असेल तर शिवसेनेमध्ये तुम्ही होता आणि राज ठाकरे शिवसेनेमध्येच होते ज्यावेळेला तुम्ही शिवसेनेमध्ये होते. कायम संजय निरुपम, शिवसेना आणि राज ठाकरे हे यांचं कुठे ना कुठे बिनसत राहतं या मुद्द्यावरून. मला काही माहीत नाही, असं आहे जे इकडे जे मुंबईमध्ये जे लोक आहेत खास कर जे मायग्रेंट पॉप्युलेशन आहे त्यांची पण एक व्हॉइस लोकांकडे जायला पाहिजे. त्यांची व्हॉइस कोणी ऐकत नाही, त्यांच्या कष्ट काय आहे, त्यांचा दर्द काय आहे, त्यांची तकलीफ काय आहे, त्यांची प्रॉब्लेम काय आहे, त्यांची समस्या काय आहे, त्यांचा प्रश्न काय आहे कोणी ऐकत नाही. यामुळे मी वेळोवेळी त्यांच्या प्रश्नावर काम करतो. मला माझा आवडता प्रश्न आहे तो, पण मराठी लोकांचा प्रश्न आहे त्याच्याबरोबर मी काम करतो. जेव्हा मी धोबी घाट वाचविण्यासाठी गेलो तेव्हा तिकडे मला कोळी जो महिला आहेत ते सगळे भेटले मला की तुम्ही फक्त धोबी घाट वगैरे नाही, फक्त धोबी घाट नाही, धोबी घाट बरोबर तुमचा जो मच्छी मार्केट तो पण बिल्डर हडपण्याचा प्रयत्न करतो त्याच्या विरोधात पण मी आहे, तुमच्यासाठी पण लढणार. पण आता कोस्टल रोडमध्ये काही कोळी बांधव गेले होते राज ठाकरेकडे, राज ठाकरे तिथे त्यांनी भेटी दिली वरळीच्या कोळीवाड्याला, त्यांच्याही मच्छी मारीवरती त्या व्यवसायावरती संक्रांत येणार आहे. बिलकुल येऊ शकतो. आणि याच्यासाठी पक्षातर्फे जे सत्तारूढ पक्ष आहे त्यांच्यातर्फे एक काळजी घेतली पाहिजे. पण कोस्टल रोड जे बनवतात आणि बनवण्याचा एक ख्वाब देखतात ते बघतात, त्यांचा पोस्टर आहे काय करून दाखवला, काय करून दाखवलं, 4 वर्षानंतर कोस्टल रोडचा भूमिपूजन करून दाखवलं. भूमिपूजन करण्यासाठी तुम्ही आला होता का सत्तामध्ये? आता 8 महिना राहिलेला आहे तुमची सत्ताची आणि तुम्ही आजपर्यंत फक्त भूमिपूजन करता. तुम्ही मुंबईचा इंटरनल रोड आजपासून आजपर्यंत तुम्ही बनवू शकला नाही. रोडमध्ये रोड कमी आहे, खड्डा जास्ती आहे, तुम्ही निघाला कोस्टल रोड बनवण्यासाठी. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितलं की स्थानिक लोकांना रोजगार मिळायला पाहिजे, बरोबर आहे. आणि संजय निरुपम या मुद्द्यावरती चूप होते, राज ठाकरेंचीच बाजू त्यांनी कमलनाथांनी मध्य प्रदेशमध्ये मांडली आणि भाजपने तुमच्या ऑफिसमध्ये या मुद्द्यावरून मोर्चा काढला. भाजपने चांगला केला मोर्चा काढला. कमलनाथजीच्या वक्तव्य आणि माझ्या अशी ते प्रश्न विचारतात मला समजत नाही. पण भाजपची सत्ता मुंबईमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. जेव्हा कमलनाथ जी असं सांगतात की असा कायदा आहे की स्थानिक लोकांना 70% रिझर्वेशन मिळालं पाहिजे, तेव्हा जर भाजप जेव्हा समजा कमलनाथची भूमिकाच्या विरोधात आहे तर तुम्ही कायद्यामध्ये बदला ना, मी तुमच्या बरोबर आहे. इथे महाराष्ट्रात कुठेही हा देशाचा एक कायदा आहे, ते कायदा ठीक आहे की चुकीचा आहे हा एक वेगळा प्रश्न आहे. हो माझी भूमिका तिकडे आहे, पण कायद्याप्रमाणे कमलनाथजीने एक गोष्ट सांगितलं, तुम्ही त्यांच्या विरोधात आहात तर तुमच्याकडे तो सत्ता आहे बाबा, तुम्ही परिवर्तन करा. जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री सांगतात की इकडे गुजराती लोकांना 80% रिझर्वेशन मिळायला पाहिजे तेव्हा भाजपचे कोणीही व्यक्ती काय बोलत नाही. मी कालच ट्विट केलं, माझा ट्विट आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे, की कमलनाथजीचा जो व्हिडिओ आहे मी पण बघितलं. ते बोलत यूपी बिहारचा जिकर त्यांनी केला, पण नंतर सांगितलं की मुझे यूपी बिहार के लोगों का अपमान नाही करणार, मेरी मनसा नाही आहे, लेकिन स्थानीय लोगों को मिलना चाहिए. पण ती भूमिका तर राज ठाकरे मांडतात तेव्हा तुम्ही त्याचा विरोध करता ना,
तीच भूमिका कमलनाथांनी मांडली, तुम्ही चुप आहात, काही बोलत नाही. नाही कमल, असं परसेप्शन लोकांमध्ये तयार झालं. परसेप्शन होईल, परसेप्शन होईल. प्रत्येक वेळी आम्ही बोलू शकत नाही, कारण काही कधी कधी पक्षाचे मोठे नेते असतात, त्यांची एक भूमिका असतो, तो भूमिका एक कायद्याप्रमाणे आहे. तुम्ही मुद्दे हातात घेता आणि मुद्दे ते सोडून देता. रामदेव पतंजली आयुर्वेद जे होतं 600 एकर नागपूरमध्ये, त्याच्यामध्ये अनियमितता आहे असा तुमचा आरोप होता. मुख्यमंत्री वाशी तो सिडकोचा जो मुद्दा होता त्यात घोटाळा झाला, तुम्ही कोर्टात ओढाल मुख्यमंत्र्यांना असं बोललं होतं. सुभाष देशमुख जे लोकमंगल त्यांची कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्यातनं जी मिल्क प्रोसेसिंग युनिट तयार होत आहे, 24 कोटी रुपये त्यात घोटाळा झाला असं म्हणाला. रिलायन्स एनर्जीच्या संदर्भातही तुम्ही आवाज उठवला, आता ती कंपनी बदलली, आता एनर्जी. असे जेव्हा मुद्दे हातात घेतले जातात आणि मुद्दे सोडले जातात, तेव्हा टोल नाक्यावरून राज ठाकरे संदर्भात काय लोक बोलत होते तुम्हाला माहिती आहे? तुमच्या संदर्भात तुम्हाला असा तुमचा असा आरोप आहे की मी टोलचा झोल करतो? टोल तर तुमचा मुद्दा नव्हता, मी सांगितलं राज ठाकरेचा. ओके, ठीक आहे, ठीक आहे. मी आणि राज ठाकरे दोघेमध्ये फार फरक आहे. ते कुठेतरी झोल करत असतात मला माहीत नाही, पण माझ्या याच्यामध्ये काहीही भूमिका नाही. पतंजलीच्या विरोधात माझा PIL कोर्टमध्ये आहे. आमचे वकील आहेत अशोक सरावगी साहेब. सरावगी साहेबांचे तुम्ही विचारा, प्रत्येक 1-2 महिन्यात मी त्यांच्या फोन करतो, सर केस का क्या हुआ, बोला अभी तक नहीं आया बोर्ड पे. अब बोर्ड पे नहीं आया तो मैं क्या कर सकता हूँ, लेकिन वो केस वहाँ पेंडिंग है, PIL है, आज नहीं तो कल वो केस की सुनवाई होगी और न्याय मिलेगा. रह गई बात सिडको का, सिडकोचा जो भूखंड घोटाला होता त्या माझ्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी अनाउन्स केला की मी 3 महिन्यात न्यायिक चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करणार. झाली चौकशी 3 महिने तर पूर्ण झाले, चौकशी नाही झाली, ते जज गेलेत, नवीन जज आलेले आहेत. आम्ही वेट करतो, वाट पाहतो की नवीन जज आलेले आहेत, काहीतरी केलं. लोकमंगल विषय मी काय करू, लोकमंगलच्या विषय मी उचलला आणि त्यानंतर पक्षातर्फे जो पूरा स्कीम होते तो रद्द केला. त्यानंतर लोकमंगल मध्ये जो मंत्रीजीचा नाव आहे त्यांच्या विरोधात मी उभे आहे, कोणी काही बोलत नाही, मी विधानसभामध्ये नाही, संसदमध्ये नाही, मी किती बोलू, काय करू. हॉकरच्या आखरी सब्जेक्ट काय होता तो अदानी, अदानी इलेक्ट्रिसिटीला मी एक अल्टिमेटम दिलेला आहे की ऑगस्टच्या पूर्वी जे काही बिल होता मुंबईमध्ये लाईट बिल तोपर्यंत तुम्ही पुन्हा आणा, नाही तो आमचा आंदोलन जारी राहील. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही दिलखुलासमध्ये संजय निरुपम यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्रच्या दिलखुलासमध्ये पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता मुळात मुद्दा असा आहे की मुंबईचे मुद्दे आहेत, मुंबई काँग्रेस आहे. मुंबई काँग्रेसपासनं जो शहरी मतदार होता तो गेल्या काही वर्षामध्ये तुटत गेलेला आहे. आता मुंबई काँग्रेसकडे काय आहेत मुंबई, तर त्यांच्याकडे झोपडपट्टीतला वर्ग आहेत, मुस्लिम मतदार आहेत, तो महत्त्वाचा आहे. त्यांचे प्रश्न, त्यांचं जीवन, त्यांच्या आयुष्यामध्ये होणारे बदल हे सर्व महत्त्वाचं आहे. पण शहरी मतदार जो तुटला आहे, जो मनसेकडे आकृष्ट होतो आहे, भाजपकडे मोठ्या प्रमाणात होतो आहे, तो शिवसेनेकडे जातो आहे, अशा सगळ्या स्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक, 36 जागा विधानसभेच्या, 6 जागा लोकसभेच्या, कसं सामोरं जाईल मुंबई काँग्रेस? नाही आता चित्र बदलत आहे. 2014 तुमचा जो ऑब्झर्वेशन आहे एकदम करेक्ट आहे की 2014 आमच्या जो मतदार होते आमच्याकडे ते सगळे भाजपकडे गेले, सेनेकडे गेले, मनसेकडे कोणी गेलं नाही. मनसेकडे एकदम अकाल आहे सध्या मतदारांचा. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये जे आम्ही काम करत आहोत आणि ज्याप्रमाणे भाजप चूक करत आहे, ज्याप्रमाणे मोदीजीतर्फे किंवा फडणवीस साहेबांतर्फे जो काम चालू आहे त्याच्या कारणास्तव एक मुंबईकरांमध्ये एक भ्रम निराश झालेला आहे आणि तो एक आता एक तो निराशा नैराश्यमधून ते एक भाजपला पाळायचं आहे आणि भाजप आणि शिवसेना दोघे फक्त आम्हाला मूर्ख बनवतात अशी भूमिका, अशी मनात एक शंका मुंबईकरांमध्ये आलेली आहे. चित्र बदलत चाललंय. हां, आज मी होतो
दिंडोशी मध्ये झोपडपट्टी मध्ये जे काही दुकानदाराबरोबर गेलो पदयात्रा मध्ये होतो मी सगळे सत्यांनी सांगितलं की यावेळी आम्हाला शिवसेना भाजपला पळायचं आहे काँग्रेसला. पण मलबार हिल मध्ये राहणारा शहरी उच्च विद्याविभूषित जो मतदार आहे तो काँग्रेस पासून तुटलाय असं नाही वाटत, तो येईल काँग्रेसकडे परत राहुलकडे. बघा मतदार मलबार हिल सारखा जो उच्च भ्रू लोकांचा जो एरिया आहे तो पण येणार आमच्याकडे. कारण असं आहे की तो पण आता कंटाळलेले आहेत मोदी शासन. कारण असा की मोदी शासनाने दिला काय, फक्त लिप सर्व्हिस, मोठे मोठे वादे त्यांनी केले, फक्त जुमला साबित झरत. एक देशामध्ये जो सांप्रदायिक सद्भावचं वातावरण असायला पाहिजे त्यांची मेन चिंता, मेन जो काळजी त्यांची हाच आहे, पण तो आजचा सांप्रदायिक सद्भाव नष्ट केलेला आहे. जो इकॉनॉमी आहे इंडियन इकॉनॉमी, जो ग्रोईंग इकॉनॉमी, ती फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी होती, तो इकॉनॉमीला त्यांनी पटरीमधून खाली उतरलेला आहे. तो याच्यामुळे तो जो वर्ग आहे ना तो पण नाराज आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना राशनमध्ये, राशनच्या दुकानामध्ये काही भेटत नाही तो नाराज आहे. आणि जो मलबार हिलमध्ये जो राहणारे लोक आहेत तो पण नाराज आहेत. तो जो नाराजी आहेत तो आमच्यामुळे नाही, भाजप आणि त्यांची सत्तामुळे झालेली आहे. त्याचा लाभ आम्हाला होईल. आणि त्यांच्यामध्ये एक निर्णय असं होत आहे की आता भाजपचा बस झाला, आता त्यांना थांबवायला पाहिजे. उत्तर भारतीयांची जी होडबँक काँग्रेसकडे होती ती त्यांनी 2017 महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये गमावली, हे चित्र स्पष्ट आहे. कारण ती भाजपकडे गेली. शिवसेनेने पण खूप प्रयत्न केला. आता अयोध्येचं राम मंदिराचं आंदोलन आहे त्यामुळे उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. काँग्रेसची तरी मजबूत एक गट्टा होडबँक होती, ती कशी परत येईल तुमच्याकडे? तुम्ही काळजी करू नका, उत्तर भारतीय जो मतदार आहेत ते पण बाकी सर्व समाजासारखे BJP, भाजप आणि मोदी साहेबांचे एकदम कंटाळून गेलेले आहेत. तो पण आमच्या बरोबर येणार. अयोध्या जाऊन फक्त एक थापा मारण्याचं काम आणि मोठा मोठा एक वक्तव्य देण्याचं काम. आता उत्तर भारतीय जो लोक आहेत ते एवढे वाराणसीला पण जाणार आहेत. जाऊ द्या, काय फरक नाही. माझ्या मनात एक प्रश्न आहे, तुम्ही बालासाहेबांचा स्मारक त्यासाठी एक ईट पण तुम्ही टाकू शकला नाही गेल्या 4 आणि अयोध्या निघाला तुम्ही मंदिर बनवण्यासाठी. चुकीचं आहे. मोदी साहेब 4.5 ते सत्तेत आहेत, कधीही राम मंदिरबद्दल काय त्यांनी बोलणार नाही, संघ परिवारतर्फे काही मागणी झाली नाही. आता 6 राहिलेला आहे आणि आता तर काय बोलतात की आम्ही कायदा आणणार, ऑर्डिनन्स आणणार. म्हणजे उत्तर भारतीय समाजाला पण असं वाटत आहे की फक्त इलेक्शनचा एक मुद्दा आहे. कारण भाजपशी 2 तुम्ही विचारू शकत नाही, राफेलचा रेट आणि मंदिरचा डेट, या 2 ते गप बसतात, फक्त लोकांना ते मूर्ख बनवतात. दिलखुलासमध्ये आपण दिलखुलास गप्पा मारल्या जय महाराष्ट्रसोबत. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.